जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। सर्वप्रथम आपलं सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे। आजचा हा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण या व्हिडिओचा विषयच असा आहे की जो आज समाजासाठी, समाजातील सर्व तरुण वर्गासाठी खूप महत्त्वाच्या विषयाचा हा व्हिडिओ आहे। कारण आपण बघतो की आज सर्वच समाजामधील, त्याचप्रमाणे मराठा समाजामधील जे तरुण आहेत, त्या तरुणांपुढे अनेक प्रश्न आवासून उभे आहेत। त्यामध्ये शिक्षणाचा प्रश्न आहे, समाजाचे आर्थिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थिती देखील खालावलेली आहे। आणि त्यामध्येच समाजासाठी जे आरक्षण देण्यात आलेलं होतं, त्या आरक्षणाचे सध्या वाजले 3:13। या सर्व पार्श्वभूमीवर हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। आणि त्याचं कारणही असंच आहे की बीड येथील सकल मराठा परिवाराने मराठा समाजातील विवाह इच्छुक वधू आणि वरांसाठी राज्यस्तरीय आणि मोफत वधूवर परिचय मेळावा आयोजित केलेला आहे। येत्या 26 मार्च 2023 रोजी बीड येथील प्रशस्त अशा प्रकारच्या आशीर्वाद लॉन्स बार्शी रोड सोमेश्वर मंदिराच्या शेजारी या ठिकाणी हा मेळावा सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेला आहे। आणि म्हणून आपण सर्वजण या मेळाव्याविषयीचा हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक शेवटपर्यंत पाहाल आणि आपल्या जास्तीत जास्त समाज बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून गरजवंतांना याचा लाभ कसा मिळेल। आणि खरोखरच मंडळी खूप महत्त्वाचं हे काम आहे, कारण या मेळाव्याद्वारे दोन जीवांचं मिलन होणार आहे आणि त्यामधून त्यांच्या सुखी संसार फुलणार आहे। आणि कित्येक आईवडिलांच्या जे डोक्यामध्ये टेन्शन असतं की मुलांचा मुलींचं लग्न होईपर्यंत ती जबाबदारीतून ते मुक्त होणार आहेत, आणि म्हणून हा व्हिडिओ आपण नक्कीच सर्वांपर्यंत पोहोचू आणि लाभार्थ्यांना त्याचा लाभ कसा मिळेल यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूयात। समाजाचं एक आपण देखील देणं लागतो, आपल्यावर काहीतरी समाजाचं ऋण आहे। या भावनेमधून आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त समाज बांधवापर्यंत, त्याचप्रमाणे या यूट्यूब चॅनलवरील इतर समाजामधील देखील जे माझे बांधव आहेत, त्या सर्वांना देखील मी अशी विनंती करतो की आपण सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करून ही माहिती पोहोचवण्यासाठी सहकार्य करावं। चला तर आता आपण या वधूवर परिचय मेळाव्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया। मराठा समाजामधील विवाह इच्छुक मुलामुलींचे विवाह जुळवण्यासाठी सकल मराठा परिवार बीडच्या वतीने शहरातील प्रशस्त अशा प्रकारच्या मंगल कार्यालयामध्ये मराठा समाजामधील तज्ज्ञ, अनुभवी व ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय मराठा वधूवर परिचय मेळावा दिनांक 26 मार्च 2023 रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेमध्ये आयोजित केलेला आहे। या वधूवर सूचक मेळाव्यात सहभागी होणाऱ्या पालक व मुलामुलींना मोफत भोजन व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे। स्थळ आशीर्वाद लॉन्स बार्शी रोड सोमेश्वर मंदिराच्या शेजारी बीड। आयोजक आहेत एक मराठा लाख मराठा। आता या मेळाव्यामध्ये सहभागी होणाऱ्यांसाठी काही नियम व अटी आहेत, त्या खालील प्रमाणे आहेत। हा मेळावा केवळ मराठा समाजासाठीच आहे, इतरांना प्रवेश नाही। मेळावा प्रवेश, नाव नोंदणी आणि भोजन हे पूर्णपणे निःशुल्क आहे। मेळाव्यात सहभागी होण्यापूर्वी नाव नोंदणी करणे बंधनकारक आहे। नाव नोंदणी करताना विवाह इच्छुक मुलामुलींचा बायोडाटा, आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, नोंदणी फॉर्म बरोबर जोडावा लागेल। पालकांनी उपवर मुलामुलींच्या सोबत हजर राहावे लागेल। मेळाव्यात सहभागी विवाह इच्छुक मुलामुलींनी आपल्या बायोडाटाच्या किमान 20 झेरॉक्स आणि पोस्ट कार्ड साईज कलर फोटो बरोबर आणावा। मेळाव्यात सहभागी पालक व मुलामुलींनी मेळावा संपेपर्यंत सभागृहामध्ये उपस्थित राहणं आवश्यक आहे। मेळावा वेळेवर सुरू होईल, इच्छुकांनी वेळेवर उपस्थित राहण्याची काळजी घ्यावी। प्रवास खर्च पालकांनी व विवाह इच्छुक मुलामुलींनी स्वतः करावयाचा आहे। अशा प्रकारे या मेळाव्यासाठीच्या काही नियम व अटी आहेत। त्याचप्रमाणे आपण बायोडाटा देताना त्यामध्ये कुठल्या मुद्द्यांची खास करून नोंद घेणे गरजेचं आहे ते मी आपल्याला सांगत आहे। प्रथम आहे मुला मुलींचे नाव, जन्मदिनांक, वेळ, जन्मस्थळ, शिक्षण,
व्यवसाय नोकरी किंवा त्या व्यवसाय आणि नोकरीमधील पगार, वडिलांचे पूर्ण नाव आणि व्यवसाय, मूळ गाव, पूर्ण पत्ता, व्हॉट्सअप नंबर, आईचे नाव, मामाचे नाव व गाव आणि इतर माहिती अशा प्रकारची अपेक्षा आहे। यामध्ये आपण अशा प्रकारचे जे नियम व अटी सांगितलेले आहेत आणि जी माहिती असणं आवश्यक आहे तशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या आयोजकांना पोच कराल आणि जास्तीत जास्त विवाह उत्सव असलेल्या वधू आणि वरांपर्यंत, समाज बांधवांपर्यंत ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून जेवढे जास्त संख्येने लोक या ठिकाणी कसे उपस्थित राहतील आणि सर्वांसाठीच या वधूवर सूचक मेळाव्याचा कसा उपयोग होईल यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूयात आणि समाजासाठी एक आपलं जे ऋण आहे त्या ऋणामधून फुल ना फुलाची पाकळी होईना उतराई होण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करूयात। थांबतो, धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजी।